नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं उच्चपदस्थांच्या बडदास्तीसाठी कष्टकरी शेतकऱ्यांच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी केल्याचं समोर आलंय. हे कमी म्हणून की काय, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनं मिळालेल्या जमिनीचाही गैरवापर केल्याचं दिसून आलंय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबईमध्ये स्थलांतरित करण्यात आली. त्यावेळी सिडकोने नवी मुंबईतील 72 हेक्टर जमीन अल्पदरात कृषी उत्पन्न बाजार समितीला दिली. या भूखंडावर 5 मार्केट उभारली, तसंच मध्यवर्ती सुविधा केंद्रही बांधण्यात आलं. दरम्यान प्लॉट नंबर 7 भूखंड कृषी उत्पन्न बाजार समितीनं कोणतीही निविदा न काढता द न्यू पार्थ एज्युकेशन ट्रस्टला शाळेसाठी दिला. विशेष म्हणजे हा व्यवहार करताना नियमानुसार पणन संचालकांची मंजुरी घेणं आवश्यक होतं, मात्र त्याची पूर्तता कृषी उत्पन्न बाजार समितीकडून केली गेली नाही. विशेष म्हणजे हा भूखंड व्यावसायिक वापरासाठी राखीव असतानाही तो बिनदिक्कत शाळेला दिला गेला. गंभीर बाब म्हणजे हा भूखंड शाळेला देऊ नये या सिडकोच्या पत्रालाही कृषी उत्पन्न बाजार समितीनं केराची टोपली दाखवली. लेखापरीक्षण अहवालात यावर तीव्र आक्षेप घेण्यात आले. इथे कोण अधिकारी यायचं, कोणाला बसवायचं, कुठे काय करायचं हे सगळं त्यांना माहीत आहे. याच्याकडे कोणीही लक्ष घालायला तयार नाही. आज आपल्याला वाटत होतं की BJP गव्हर्नमेंट आहे, त्यांची पारदर्शकता असेल, ते कुठेतरी याच्यात लक्ष घालतील, पण त्यांचंही याच्याकडे दुर्लक्ष आहे. शेतीमालाच्या वस्तूंशी निगडीत गाळ्यात चक्क भांडी, खेळणी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकानं थाटण्यात आली आहेत. नाही, शेतकऱ्यांचं फक्त नाव मार्केट कमिटी हे फक्त शेतकऱ्यांचं नाव दिलेलं आहे, पण ती बाजार समितीचा त्याचा उल्लेख करतात लोक, पण ती बाजार समिती नाही आहे. हा भ्रष्टाचारी बाजार आहे. गाळे वाटपातही नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनं गैरप्रकार केले असल्याचं उघड झालंय. सगळ्या लोकांची एक मिलीजुली भगत होती, काहीच विषय नाही, कारवाईचा विषयच नाही. सगळ्यांना दडपशाही, दादागिरी, गुंडगिरी करून हे लोक हे करायचे. APMC जी प्रॉपर्टी आहे ती फक्त ऍग्रिकल्चर रिलेटेडच त्याची विक्री होणं गरजेचं होतं, की म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट ते ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड असणं आवश्यक होतं. परत ते रिडिरेक्टरच्या कमी रेटमध्ये, रिडिरेक्टरच्या रेटपेक्षा कमीमध्ये विक्री होणं होता कामा नव्हती, तर ती रिडिरेक्टरच्या खूपच कमी दराने हे विक्री करण्यात आलेले आहे. याबाबत बाजार समितीच्या मुख्य प्रशासकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत माहिती नसल्याचं सांगितलं. एकंदरीत शेतकरी आणि ग्राहकांच्या सुविधांसाठी असलेली नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे प्रशासक आणि संचालकांचं भलं झाल्याचं दिसून येत आहे. स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी मुंबई.